पार्लमेंटला आम्ही दिल्ली सध्या जाऊन आलो. आमचं पार्लमेंट 1 ऑक्टोबरला संपणार होतं. दिल्लीसारख्या ठिकाणी तिथे सगळ्यात जास्त कोरोनाविषयी लढण्यासंदर्भात सरकारनं यंत्रणा राबवली, पण अशा प्रकारे कोरोना पसरला. एक केंद्रीय मंत्र्यांचं निधन झालं, 3 खासदारांचं निधन झालं, अनेक खासदारांना लागण झाली, त्याच्यामुळे संसदेचं अधिवेशन हे 8 दिवस आधी गुंडाळावं लागलं. देशाच्या राजधानीमध्ये तुम्ही असं म्हणता आम्ही अधिवेशन संसदेचं घेऊ शकत नाही कोरोनाच्या भीतीमुळे. आणि बिहार सरकार राज्यामध्ये आपण निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या केल्या, बिहारमध्ये करोना संपला का ते पाहावं लागेल. सरकारला वाटत असेल तर तिकडलं राज्य करताना वाटत असेल, निवडणूक आयोगाला वाटत असेल करोना संपला आणि म्हणून आम्ही निवडणुका घेतोय, तर तसंच जाहीर व्हायला पाहिजे. त्या संदर्भात मला असं वाटतं की सरकारनं घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग हे स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे असं सरकारतर्फे सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील. या निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवार रिंगणात उतरवणार का? प्रश्न आम्ही शिवसेना निवडणूक लढणार आहे का? नाही, शिवसेना त्याच्यावरती नक्की विचार करेल. आम्ही वारंवार निवडणुका लढतोय, पण जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली आहे ती अभूतपूर्व परिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. लोकांना फक्त बोटावर काळीशाई लावून घ्यायची नाही आहे. पुन्हा ऑनलाईन प्रचार, ऑनलाईन निवडणुका, ऑनलाईन मतदान, ह्याच्यातून निवडणुकीची जी काय एक स्वतंत्र आपला वाणा आहे, सिक्रेसी आहे, तर ते टिकेल का याचाही विचार सगळ्याच राजकीय पक्षांना एकत्र बसून करणं गरजेचं होतं. नाही, पण एका ठराविक मुदतीत इकडची विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे, त्यामुळे हे सगळं घ्यावं लागतंय. मग महाराष्ट्रात सुद्धा तशी गरज होती, मग त्यावेळेला तिथे राष्ट्रपती रजवट लागली. महाराष्ट्रामध्ये एका ठराविक वेळेत विधानसभा अस्तित्वात यावी यासाठी 1-2 दिवसाचा शपथविधी सोहळा पार पडला, नवीन सरकार आणलं, तेही जमलं नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट आणली. बिहारमधले जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्याच्यातला सगळ्यात प्रमुख पक्ष हा लालू यादव यांचा आहे. लालू यादव आज इस्पितळामध्ये आहेत, मी तुरुंगात असले तरी इस्पितळात आहेत. काँग्रेस पक्षाचे तिकडे अस्तित्व फार नाही. अशा वेळेला जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष हे एकतर्फी निवडणुका लढतील का अशा लोकांच्या मनामध्ये शंका आहेत. पण मला असं वाटतं लोकशाहीमध्ये या शंका कुशंगाचा विचार करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं आणि लोकशाहीची बूज राखणं हे आपलं कर्तव्य आहे. काय कारण होतं इतकं घाईघाईने गडबडीत निवडणुका घेतात? मला असं वाटतं घाईघाईने म्हणता येणार नाही, तारखेनुसारच झालेले आहे. फक्त परिस्थिती ही योग्य आहे का घ्यायला हाच एक प्रश्न आहे. तर किसान बिल आणि कामगार बिल या 2 बिलवरनं आता बिहार निवडणुका समोर आल्या, या दोन्ही बिलांवरनं भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे का? या दोन्ही बिलांचा बिहारमध्ये काही परिणाम होणार नाही. बिहारमधलं मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्म, तिथे गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो अनेकदा, त्या आधारावरच होतं. पण खरं म्हणजे नितीश कुमार हे 24 वर्ष तिकडे मुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांच्या सरकारविषयी एक सुप्त असा लोकांच्या मनामध्ये राग आहे असं दिसत आहे, ज्याला आपण अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणतो. पण समोर विरोधी पक्ष किती मजबूतीनं उभा राहतो त्याच्यावर त्या निवडणुका रंगतदार होतील. राऊत साहेब, अँटी इनकमबन्सी जी सरकार विरोधात आहे असं एक अंदाज व्यक्त केला जातोय की भावनिक मुद्द्यावर या निवडणुका प्रचार नेला जाईल, विशेषतः सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हेही प्रचारात मुद्दा असू शकतं. नक्कीच सुशांत सिंग राजपूत हा प्रचाराचा मुद्दा असावा, म्हणून तर केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून या सगळ्या मुंबईतल्या आत्महत्येचं ज्या प्रकारे राजकारण केलं तर तो मुद्दा हा प्रचाराचाच आहे. जनता दल युनायटेड या पक्षानं आतापासूनच सुशांत सिंग राजपूतच्या नावानं पोस्टर छापून प्रचारामध्ये आणलेली आहे. हा सुद्धा एक विचार फार महत्त्वाचा आहे की तुम्ही कशाकरता केलं या आत्महत्येचं राजकारण, तर तुमच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, कामासंदर्भातले मुद्दे नाहीत,
सुशासन ज्याला म्हणतो आपण गुड गव्हर्नन्स, त्याचा मुद्दा नाही। म्हणून तुम्ही हे मुंबईतले मुद्दे जोर जबरदस्ती आणि धाकधपटशा करून प्रचारामध्ये आणलेले आहेत। त्यात तुमच्या राज्याचे पोलीस प्रमुख ज्यांनी या सगळ्या नाट्यामध्ये पडदे ओढण्याचं काम केलं रंगपटामध्ये, त्यांनी राजीनामा दिला, ते बक्सरमधून निवडणूक लढत आहेत। म्हणजे हे संपूर्ण जरा संहिता, नाट्यलेखन, दिग्दर्शन, रंगभूषा बरं का, पार्श्वसंगीत हे आधीच ठरलं होतं या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये, त्यानुसार हे नाट्य आता पुढे चाललेलं आहे। राऊतसाहेब, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण आता म्हणजे त्या आत्महत्या प्रकरणाचा तपास, खून की आत्महत्या वगैरे असं सगळं असताना तो तपास आता मला वाटत नाही पुढे फार जाईल, कारण आता सीबीआय कुठेच दिसत नाही। आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं काय झालं, जसं आमच्याकडे सिनेमा होता मारुती कांबळेचं काय झालं सामना, ते फार सुंदर वाक्य तेव्हा आम्ही अनेक वर्ष चालवलं की मारुती कांबळेचं काय झालं, तसं आता आम्हाला विचारावं लागेल, आम्हाला मुंबईच्या लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना, बिहारच्या डीजींना, तिकडल्या राजकारण्यांना किंवा इतर काही जे लोक हे सगळे विषय उचलत जाणार की बाबा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं काय झालं। नाही नाही, पण आता हा जा सगळा जो तपास आहे एनसीबी याच्यामध्ये आहे, ड्रग्ज, बॉलिवूड चौकशीसाठी बोलवलं गेलेलं आहे। मुळामध्ये एनसीबीचं काम काय आहे, तर या देशामधलं अंमली पदार्थाचं रॅकेट उद्ध्वस्त करणं, देशाच्या सीमांवरून जे अंमली पदार्थ हजारो कोटी जिकडे येत आहेत, मग बोटीने येतात, विमानातून येतात, नेपाळ मार्गे अफगाणिस्तान मार्गे रस्त्याने येतात, हे सगळं खतम करणं हे एनसीबीचं काम आहे मोठ्या स्तरावरती। पण आज एनसीबी एक एक व्यक्तीचा तपास करते, अशा एकेका व्यक्तीचा तपास करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये एक वेगळं डिपार्टमेंट असतं, त्याला आपण नार्कोटिक सेल म्हणतो, पोलीस खातं, ते करत असतं। पण आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयला काय हाताशी लागत नाही, हे झाल्यावरती एनसीबीचा तपास सुरू असेल। मला असं वाटतं तपास होणं गरजेचं आहे, म्हणजे एकदा त्यांना का असेल ते खतम करू द्या। नाही राऊतसाहेब, ज्या पद्धतीने बॉलिवूडमधल्या अनेक मोठ्या अभिनेत्रींना तपास चौकशीसाठी बोलावलं जातं, उद्या दीपिका पादुकोण यांना चौकशीसाठी बोलावलं आहे, सारा अली खान, पहा की कोणाला बोलवतात, का बोलवतात, याच्याविषयी मी मत व्यक्त करणं बरोबर नाही। त्यांना तपासाला बोलवायचा अधिकार असेल कायद्यानं, तर ते बोलवतील। नाही, पण या प्रकरणात असं एक म्हटलं जात आहे की मुंबईतली जी मायानगरी किंवा जे बॉलिवूड जे आहे, फिल्म इंडस्ट्री आहे, ती युपीला हलवणं, कारण योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेश, त्यांनी तिथे फिल्म सिटीची घोषणा केली आहे, चांगली गोष्ट आहे। मी स्वतः संपादकीय त्याचं स्वागत केलंय। देशामध्ये जर फिल्म उद्योग वाढत असेल, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळणार असेल, त्यातून अनेक चांगल्या कलाकृती निर्माण होणार असतील, स्वागत केलं पाहिजे। आणि उत्तर प्रदेश हा भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि मुंबईमध्ये सुद्धा जे अनेक कलाकार ते आज राहत आहेत, ते सगळे उत्तर प्रदेश, आता अमिताभ बच्चन साहेब आपले आहेत, ते अलाहाबादचे आहेत, असे अनेक कलाकार आहेत जे उत्तर प्रदेशच्या भूमीवरून आलेले आहेत। तर ते हे सगळं त्यांचं इकडलं ऐशोआराम वैभव सोडून सगळे कलाकार काय तिथे जाऊन राहणार नाही आहेत, ते इथेच राहणार आहेत, हे कोणी मुंबई सोडणार नाही। पण अनेक ठिकाणी चित्रीकरणाची सोय होणार असेल चांगल्या प्रकारे, तर व्हायला हरकत नाही। हैदराबादला लोक आपले जातात अनेक ठिकाणी, आंध्रमध्ये काही भागात अजून अशा प्रकारचे स्टुडिओ आहेत, दक्षिणेमध्ये इथून काही लोक मॉरिशसला जातात, त्यांनी फार चांगल्या सवलती दिल्या आहेत, ताशकंदला जातात, पूर्वी काश्मीरला जात होते। खरं म्हणजे केंद्र सरकारने अशा प्रकारचे फिल्म सिटी 370 कलम हटवल्यानंतर काश्मीर के वादियों में निसर्गरम्य परिसरात जर बनवली असती तर संपूर्ण सिनेसृष्टी तिथे वारंवार जात येत राहिली असती, आणि तिथे हिंदुस्थानी लोकांची वर्दळ चांगल्या प्रकारे राहिली असती। त्याचा दीपिका पदुकोण ही आपलं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये गेली, तिथे संघर्ष होतं, त्यामुळे कारवाई केली जाते। ह्याच्यावर तिने मत व्यक्त केलं पाहिजे, मी नाही मत व्यक्त करणार। जर तिला तसं वाटत असेल तर त्या संदर्भात तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ह्या सगळ्यांनी बोललं पाहिजे। नाही, पण राऊतसाहेब, इतक्या वर्षाची ही इंडस्ट्री आहे आणि आता अचानक बॉलिवूड आणि ड्रग माफिया, ड्रग पेडलिंग,
ड्रग म्हणजे हे व्यसन ही जी सगळी बाहेर येणं व्यसन म्हणजे अंमली पदार्थाची व्यसन कोणत्या क्षेत्रात नाहीये. काही लोकांना पैसे खायचं व्यसन असतं, काही लोकांना हे व्यसन असेल, पण या महामुंबईमध्ये ही इंडस्ट्री घडवताना अनेकांचे रक्त घाम आणि अश्रू सांडलेले आहेत. तुम्ही राज कपूर कुठून आणणार परत, तुम्ही देवानंदला कुठून आणणार परत, तुम्ही धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन हे मुंबईतच राहणार, त्यांनी घडवलं आहे सगळे. लता मंगेशकर हे मुंबईतच राहणार, कोणी फिल्म सिटी कुठे बाहेर उभी गेली म्हणून हे काही आपलं स्थान सोडून जाणार नाहीत. मुंबईचं वैभव तर हेच आहे ना. मुंबईचं वलय कमी करण्याचा काही प्रयत्न होतो? मुंबईचं वलय अजिबात कमी होणार नाही. मुंबई ही या देशातल्या शहरांची एक महाराणी आहे, बरं का? ती तसंच राहणार. मुंबईचं वैभव ही मुंबादेवी आहे. या मुंबादेवीचं महत्त्व आणि वैभव कोणी कमी करू शकणार नाही, किती प्रयत्न झाले तरी. तुम्ही किती ओरबडलं, आज हे कार्यालय नेलं, उद्या ते ऑफिस नेलं, तरी मुंबई ही मुंबईच आहे. ती महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, आणि ती त्याच वैभवानं झळत राहणार. राऊतसाहेब, कंगना राणावत यांनी जी काही याचिका केली आहे त्यात तुम्हाला प्रतिवादी केलेला आहे, तुम्ही काही वेळ मागितला आहे न्यायालयाकडे तुमची बाजू मांडणं किंवा त्या अनुषंगाने? मला काही बाजूच नाहीये, तरी पण मांडे यात माझी काय बाजू असू शकते. जी कारवाई झाली ही बेकायदा बांधकामावर आहे. त्या कारवाईच्या संदर्भात प्रशासन असेल किंवा राजकारण असेल किंवा महानगरपालिकेची यंत्रणा असेल, त्याच्याशी माझा थोडाही संबंध नाही आहे. आम्ही भूमिका व्यक्त केल्या, आम्ही लोकांना जागरूक केलं. का तर कोणीतरी मुंबईत राहून मुंबईला पाकिस्तान म्हणते आहे, शिवसेनेला किंवा महापालिकेला बाबरसेना म्हटलं जात आहे, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्कादायक होतं. आणखी एक राजकीय विषय होता, मध्यंतरीच्या काळात ज्या काही शिवसेनेच्या भूमिका लोकसभा आणि राज्यसभेत दिसल्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की शिवसेना हा कन्फ्युज्ड पक्ष आहे, म्हणजे लोकसभेत एक भूमिका घेतली जाते, राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली जाते, भूमिकांमध्ये विसंगती दिसते आहे. म्हणजे मग CAA NRC बाबतीत जे काही संसदेत झालं, आता कृषी विधेयकाच्या बाबतीत जे काही संसदेत झालं, फडणवीस हे सध्या राष्ट्रीय प्रश्नांवरती अभ्यास करतायत व्यवस्थित आमच्या भूमिकांचा, राष्ट्रीय भूमिकांचा, NRC पासून या सगळ्या संसदेतल्या भूमिकांच्या. बहुतेक त्यांच्या मनामध्ये लवकरच केंद्रात जाऊन काम करावं अशी इच्छा दिसते. पण शिवसेना कन्फ्युज पक्ष आहे. शिवसेना आपण पण पाहता, शिवसेना कधीही कन्फ्युज पक्ष नाही. केंद्रामध्ये NDA सत्तेत असताना सुद्धा ज्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत त्या आम्ही त्या NDA काळात सुद्धा विरोध करून आम्ही ताटपण उभे राहिलेलो आहोत. नाही पण आताचं जर कृषी विधेयक म्हटलं तर राज्यसभेत शिवसेना मतदानात सहभागी झाली नाही किंवा भूमिका घेण्यावरून काही स्पष्ट भूमिका दिसली नाही, सभात्याग केला. माहितीसाठी सांगतो, पवार साहेब सुद्धा उपस्थित नव्हते राज्यसभेत. मतदान झालंच नाही ना. आवाजी मतदान जे घेतलं गेलं, आवाजी मतदानाला मी मतदान मानत नाही. जेव्हा तुम्ही डिव्हिजन मागता, जेव्हा एखादा सदस्य उठून बरं का डिव्हिजन ऑफ वोट मागतो आणि त्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान होतं किंवा स्लीपवरती मतदान होतं ते मतदान खरं. बिहार निवडणूक शिवसेना लढणार की नाही लढणार? आज किंवा उद्या आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहे. आणखी एक विषय होता साहेब, फारूक अब्दुल्ला असं म्हणाले की जे काश्मीरी आहेत त्यांना ना भारतीय असल्याचं त्यांचं मत आहे किंवा पाकिस्तानी असल्याचं मत आहे, त्यांचा चीनकडे ओढा आहे, असं एका मुलाखतीत फारूक अब्दुल्ला यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी मत का व्यक्त केलं हे पाहावं लागेल. अमित शहा देशाचे गृहमंत्री यांनी सूत्र हाती घेतल्यावर काश्मीरमधलं 370 हटवलेलं आहे. इतकंच नव्हे, आता पुढलं लक्ष पाकव्याप्त काश्मीर आहे असं त्यांनी जाहीर केल्यावरती अखंड हिंदुस्थानचं स्वप्न साकार करण्याकडे सध्याचा राज्यकर्त्यांचा कल आहे. आणि त्याच्यामध्ये चीनचा संबंध येतो कुठे? फारूक अब्दुल्ला यांना असं वाटत असेल तर त्यांनी या देशाचे एक प्रमुख नेते म्हणून काश्मीरमध्ये जागृती केली पाहिजे.